ध्रुव ध्रुव ए बंद केलं त्यांनी एसी. मी केला मी केला खाऊ नको ते ध्रुव. सो ही आहे साडी जी मी आज घालणार आहे. उगाच आजच्या आपण व्हिडिओचं नाव मला असं द्यावं वाटते, गेट रेडी विथ मी उगाच. आणि हे काही गोष्टी आहेत ज्या मी मागवल्या स्विस ब्युटीच्या. आता त्याचा सेल होता 30% ऑफ. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करून बघूया. आणि हे ऑलरेडी मी यूज करते. यार काय बोलतायत तुम्ही माझ्या व्हिडिओ. मी मूर्ख म्हटलो त्याच्यानंतर काय बोलला. मूर्खच म्हटलो असं बोलतो ना दादा. काय बोलतो. हा कर हा कर आपल्याला व्हिडिओ शूट करायला जरा डिले होणार आहे. हो डिले होणार आहे कारण की निमिषचा क्लास चालू आहे. माहेरी आल्यापासून एक व्हिडिओ बनवलेला नाही मी. अजून एक बनवला आहे ॲक्च्युली, पण तो पण अर्धवट अर्धवटवाला केला आहे. जोपर्यंत निमिषचा क्लास संपतोय तोपर्यंत आपण हे हायड्रा सिरम पॅच हा उद्योग करू. तुला लावायचं आहे का? सो ह्या पद्धतीची पॅकेजिंग आहे. त्याच्यावरती एक छोटासा स्पून आलेला आहे. त्यानंतर आतमध्ये हे आय मास्क शीट वॉट एवर आहेत ते आहेत. आणि खूपच जेली टाईप आहेत ते. ह्या पद्धतीचे आहेत आणि चेहऱ्याला लावल्यावर मस्त थंड थंड वाटत होतं. मी पहिल्यांदाच यूज करते आहे त्यामुळे मला काही जास्त आयडिया नाही आहे की हे कसं वर्क होतं. पण लावल्यानंतर मला छान वाटत होतं, पण ते अजिबात माझ्या डोळ्याखाली राहत नव्हतं. सारखं ते नुसतून खाली खाली येत होतं. मे बी लावून जरा निवांत बसलं पाहिजे, पण माझ्या अंगात किडेच इतके की माझा उद्योग चालू आहे. फायनली 10-15 मिनिटानंतर मी ते काढलेलं आहे उरलेलं. त्यातलं सिरम पुसून नाही टाकायचं आहे, तेच आपल्या डोळ्याखाली मसाज करून घ्यायचं आहे. आणि आज मी यूज करणार आहे स्विस ब्युटीचा हा कन्सिलर पेन. आज फाउंडेशनचा वापर करत नाही. माझा जो बेस असणार आहे तो फक्त कन्सिलरचा असणार आहे. त्यामुळे मस्तपैकी जिथे जिथे मला डाग आहेत, मस्तपैकी नाही जिथे डाग आहेत तिथे आणि माझ्या डोळ्याखाली आणि ज्या एरिया मला हायलाईट करायचे तिथे मी लावून घेतला आहे. फायनली निमिषचा क्लास झालेला आहे आणि आता मी बोलू शकते. त्यामुळे ह्या पद्धतीचं कन्सिलरच आहे, तर आपण आज कन्सिलरनंच मेकअप करूयात. आणि या पद्धतीने डोळ्याच्या खाली वरती ज्या ज्या ठिकाणी मला थोडेसे डार्क स्पॉट्स आणि काय म्हणता येईल थोडंसं कलर करेक्शनचं काम करावं असं वाटत होतं, त्या त्या ठिकाणी मी हे कन्सिलर लावून घेतलेलं आहे. आणि कन्सिलरची कन्सिस्टन्सी खूप थिक असते, त्यामुळे खूपच लवकर आपल्याला ते स्प्रेड करावं लागतं. आणि ठीक आहे, लावती आहे मी मस्तपैकी. तुम्ही बघू शकता अंडर आयच्या खाली लगेचच छान इफेक्ट आला आहे कन्सिलरनं. मला नाही वाटत आहे की मला काही गरज आहे फाउंडेशनची. तसं माझ्याकडे हे इनसाईडचं जे मी नेहमी वापरते ते आहेच माझ्यासोबत, पण मला काही गरज वाटत नाही आहे. मस्तपैकी छान माझं कन्सिलरनीच अंडर आय आणि इथे जे कलर करेक्शनचं मला काम वाटत होतं आणि माझे चिनच्या इथे मस्तपैकी छान असं जे काही डाग होते ते गेलेले आहेत. त्यामुळे एवढे इतपत आपण थांबूयात इथे आणि त्यानंतर माझ्या कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. त्यानंतर माझी फुटकी कॉम्पॅक्ट पावडरनी मी जिथे कन्सिलर लावलेलं त्या सगळ्या जागा काय म्हणता येईल सेट करून घेते आहे. त्याचबरोबर मानेवरती लावून घेते आणि जिथे जिथे एक्स्ट्रा पावडर असेल ती ह्या ब्रशने मी काढून घेणार आहे. सो जी साडी मी घालणार होते तुम्हाला दाखवली ती मला ब्लॅक कलरची घालायची होती आणि त्याबरोबर मला आय शेड्स जे आहेत ते ब्राऊन किंवा थोडंसं स्मोकी इफेक्ट करायचा होता आणि थोडा ब्राऊन कलरच्या स्टोनमधल्या लिपस्टिक लावायच्या होत्या. पण माझ्याकडे जे मी काही सामान आत्ता घरून घेऊन आलेली आहे त्याच्यामध्ये ब्राऊन आय शॅडो तर मी आणलेच नाही आहे, काजळही आणलेलं नाही आहे. त्यामुळे मला वाटतंय पिंक टोनमध्येच मला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि स्विस ब्युटीचं माझ्याकडे आत्ता सध्या हे थोडंसं पीच कलरचं आहे, म्हणजे ब्राऊन पण नाही आहे पिंक पण नाही आहे. त्यामुळे ह्या टोनमधला मी ब्लशही लावणार आहे आणि ह्याचाच आय शॅडोही लावते. सो इकडे आणि माझ्या डोळ्यावरती
छोटासा नाकावरती आणि फोरहेडला। तर आता मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हातानंच ब्लेंड करून घेणार आहे, कुठलाच प्रकारचा ब्रश वापरत नाही आहे, आणि हातानं ब्लेंड केल्यावर इतकं छान स्मूथली ब्लेंड होतं, त्यामुळे मला हे स्विस ब्युटीचं जे ब्लश आहे ना खूप आवडतं, डोळ्यासाठी, होठांसाठी, गालासाठी सगळ्यासाठी बेस्ट आहे। आणि या पद्धतीचं माझं आय शेड्स आणि ब्लश करून झालं आहे, पण मला थोडंसं हायलायटर म्हणून माझ्याकडे आता सध्या हे मार्सचं जे पॅलेट आहे त्याच्यात 4 शेड आहेत, तर मी ह्यातला हा थोडासा शेड येते थोडा हा मिक्स करते आणि डोळ्याच्या इनर कॉर्नरला लावते। डोळ्यांच्या आतल्या बाजूला जर हायलायटर लावलं ना तर डोळ्यांना मस्त छान डेप्थ येते। आणि हा सेम शेड माझ्या नोजवरती आणि इकडे। तर या पद्धतीने मस्त असं भरपूर हायलायटर मी लावून घेतलेला आहे माझ्या गालावरती, नाकावरती, आणि असा सुंदर ग्लो माझ्या चेहऱ्यावर आलाय। आणि त्यानंतर माझ्याकडे 2 हे आयलायनर किंवा काजळ काही म्हणून आपण लावू शकतो, तर हे 2 शेड आहेत, ह्याच्यातला एक ब्लूइश कलर मधला आहे आणि थोडासा सिल्वर टोन मधला आहे। आय गेस मी आज सिल्वर टोन मधला लावून बघावा, त्यामुळे मी हा आता सध्या आयलायनर म्हणून लावते। खूपच नाजूक पद्धतीने लावा लागतं, नाही तर लगेचच तुटून जातं, हे खूप एक्स्ट्रा सॉफ्ट आहेत, त्यामुळे थोडंसं बाहेर काढून जेवढं शक्य असेल तेवढं हलक्या हाताने लावायचे। आणि त्यानंतर स्विस ब्युटीचे आयब्रो पेन्सिल मी आज यूज करणार आहे। मी म्हणलंच होतं बरेचसे प्रॉडक्ट जे माझे फेवरेट आहे ते मी आज या व्हिडिओत यूज करणार आहे। आणि त्यानंतर लावते आहे मी हा मेबेलिनचा हायपर कर्ल वॉटरप्रूफ मस्कारा। बस एवढ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे आज। तर ह्या पद्धतीचे मस्त असं माझं आय लुक कम्प्लीट झाला आहे। मस्करा बाकी काहीच गोष्टी लावत नाही आहे, कारण की मी हा ग्लिटरवाला जो हॉलोग्राफिकवाला जे आयलायनर आहे ते लावलं आहे, मस्करा लावला आहे स्विस ब्युटीचं जे हे चिक टिंट होतं ते मी माझ्या डोळ्यावर लावून घेतले, कारण की माझ्याकडे आय शॅडो वगैरे काहीच नाही आहे। आतल्या बाजूला मी हा मस्तपैकी मार्सचं जे माझ्याकडे हायलायटर आहे चिक काय बोलता येईल हायलायटर प्लस ब्लशर आहे ते लावले, आणि लिपस्टिकसाठी जे मी आत्ता लावलं आहे ना ते हे जे स्विस ब्युटीचं मी ऑनलाईन आत्ताच मागवलेलं, मी त्याचा व्हिडिओ एक स्टार्टिंगला शेअर केला आहे आय गेस। तर हे लावले, हे 2 कॉम्बिनेशन लावले, ह्याच्यातला जो डार्क शेड आहे त्याच्यानं मी आउटर कॉर्नरची बॉर्डर करून घेतलेली आहे। मी तर पुन्हा नाही लावत कारण खूप छान पद्धतीनं लागले, त्यामुळे मला काही त्याच्यात डिस्टर्ब करू वाटत नाही आहे, नाही तर मी पुसून पुन्हा एकदा लावला असतं, पण मला खूपच आवडलेला आहे हा कलर आणि त्याच्यावर लावलेलं ग्लॉस। मस्त अशी शाईन आलेली आहे ती ह्या स्विस ब्युटीच्या लिप टिंट ऑइलनं आलेली आहे, याला कुठलाच कलर नाही आहे, तो फक्त ॲज अ ग्लॉस त्यानं काम केलं आहे। सो ह्या पद्धतीचा असा हा ग्लॉस आहे। हे जे आहे मला वाटलं ह्याचा असाच शेड असेल, पण ह्याचा शेड अगदीच न्यूट्रल आहे ह्या पद्धती, इथे जो मी लावला आहे ना तो आहे, म्हणजे फक्त ग्लॉस लावल्याची फिनिश येते आहे, त्यामुळे मला ही गोष्ट नाही आवडली, पण हे जे ऑइल आहे हे मला आवडलेलं आहे, हे जे कॉम्बिनेशन आहे 2 हेही मला आवडलेलं आहे। बाकी स्विस ब्युटीचं जे माझे आयब्रो पेन्सिल आहे ही माझी फेवरेट आहे, कन्सिलर जे आहे हेही खूप छान आहे, तुम्ही बघितलं असेल माझा पूर्ण मेकअप आज मी तेवढ्या कन्सिलरने जिथे जिथे डाग आहे त्याच्यानंच केला तरी खूप छान पद्धतीनं झाला आहे। त्यानंतर हे जे ब्लशर आहे ना हे पण खूप भारी आहे, खूप क्रीमी आहे आणि खूप छान आहे, खूप छान इझिली स्प्रेड होतं, त्यामुळे मला हे पर्सनली माझं फेवरेट आहे, त्यामुळे हे तुम्ही तुमच्या मेकअप किटमध्ये ॲड करू शकता स्विस ब्युटीचं। आणि हा जो फाउंडेशन ब्रश आहे हाही खूप कमाल आहे, म्हणजे खूप छान पद्धतीनं फाउंडेशन ब्लेंड होतं ह्याच्यानं, मी आज केलं नाही कारण की मी आज कन्सिलर लावलं त्यामुळे मग हातानंच सगळं स्प्रेड केलं, पण जर तुम्हाला ब्रश घ्यायचा असेल तर हा स्विस ब्युटीचा जो ब्रश आहे फाउंडेशनचा खूप छान आहे। आणि त्यानंतर माझ्याकडे स्विस ब्युटीचे बरेच प्रॉडक्ट आहेत, हे जे होतं हे मी कधी वापरलेलंही नाही आहे आणि पहिल्यांदाच वापरलं, पण ते जे डोळ्याखाली लावायचं होतं माझं सगळं तुम्ही बघितलं की कसं सगळं खाली 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 येत होतं मला, म्हणजे माहीत नाही मी अजून थोड्या दिवस जास्त यूज करेल आणि त्यानंतर ह्याबद्दलचा रिव्ह्यू देईल। सिंदूर आणलाय तोही छोटासा लावून घेते, हा पारुल गर्गचा सिंदूर आहे, मी एवढा असा महागडा मागवलेला आणि असं काहीच वेगळं नाही आहे, आपलं नॉर्मलच्या दुकानात मिळतो ना त्याच पद्धतीचा सिंदूर आहे हा, आणि असं 365 रुपयाचा तो पॅक येतो, ही लिपस्टिक काय म्हणतात लिक्विड सिंदूर आणि ते पावडर सिंदूर मिळून,
त्याचं मी रील शेअर केलेला आहे, तो तुम्ही नक्की माझ्या इंस्टाग्रामवरती चेक करू शकता किंवा शॉर्ट्सवरती मी शेअर केलेला आहे की आपला साधा सिंदूर किंवा हा पारुलकरचा एवढा महागडा सिंदूरमध्ये काय डिफरन्स दिसतो त्याचाही व्हिडिओ आहे. हां आणि बस ठीक आहे, आता मी साडी घालते आणि तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते. सो ह्या पद्धतीची ही साडी आहे रेडी टू वेअर. हे ब्लाऊज आहे त्याचं, त्याचबरोबर हा बेल्ट आलेला आहे. आणि साडी जर दाखवायची झाली तर आय गेस कुठे गेलं याचं, हां इथे ॲडजस्ट करायला जागा आहे. आणि हा या बाजूला इकडे पदर आहे साडीचा. तर अगदी 2 मिनिटात ही साडी नेसून होणार आहे, तर आपण लगेचच घालायला घेऊयात. ह्या मस्तपैकी अशी नाडी आहे, सो ॲडजस्टेबल तुम्ही नाडीनं करूच शकता. त्याचबरोबर हुकही दिलेले आहे ज्याच्याने आपण निऱ्या मिऱ्या वॉट एवर तुम्ही काय म्हणत असेल त्या ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर पदर टाकला की आपली साडी घालून तयार झालेली आहे. होता हा छोटासा असा व्हिडिओ. होप्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. घरी आलेले आहे त्यामुळे खूप काही मला व्हिडिओ करता आला नाही, कारण माझंही चिलिंग मस्तपैकी आराम चाललेला आहे आणि घरी सगळे लहान चिल्ले पिल्ले आहेत, त्यामुळे जेवढं होईल तेवढं सध्या मी व्हिडिओ शूट करते आहे. सो जर व्हिडिओ आवडला असेल माझा हा साधा सोपा माझ्या बॅगेत जे काही मला सापडलं त्याच्यात एक मेकअप लुक क्रिएट केलेला, कमेंट करायला प्लीज विसरू नका. कंजूसी अजिबात करू नका यार, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि